मला कधीकधी आश्चर्य वाटतं की इतके वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने राजकारण करणारे देखील आज सत्तेकरता एवढे अंध झाले की अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले की ज्यांच्या मुखपत्रामध्ये काल परवा नाही सत्तेमध्ये असताना मांडीला मांडी लावून ज्यांच्या मुखपत्रामध्ये हे नालायक लोक लिहितात की स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर नाही पळपुटे होते, स्वातंत्र्यवीर सावरकर समलैंगिक होते, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता, अशा प्रकारचं लिहिण्याची हिंमत जे करतात, कधी कधी माझ्यासारख्या माणसाच्या मनात जो लोकशाहीला मानतो जो कायद्याला मानतो त्यालाही असं वाटतं की कदाचित लोकशाही नसते ना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पद्धतीनेच यांना दाखवून दिलं असतं. पण शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपल्याला विचारांचं उत्तर विचाराने द्यावं लागतं आणि असे मुठभर मूर्ख लोक हे स्वातंत्र्यवीरांचं कार्य मिटवू शकत नाही. अरे ते इंग्रज जे त्या काळामध्ये सर्वाधिक शक्तिशाली होते ते सर्वाधिक शक्तिशाली इंग्रज सावरकरांना मिटवता मिटवता स्वतः मिटून गेले तर हे मुठभर मूर्ख लोक आणि त्यांचे मूर्ख नेते हे कशा प्रकारे सावरकरांना या ठिकाणी मिटवू शकतील. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते आहेत आणि राहतील आणि त्याही काळामध्ये त्यांनी हजारो हजारो क्रांतीवीरांना स्फूर्ती दिली, आजही तेवढ्याच क्रांतिकारकांना स्फूर्ती देण्याचं काम ते करतील.